आपण नेहमी ऐकतो वाचतो की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे. सर्व जाती धर्माचे लोक या देशामध्ये गुणगोविंदाने राहत आहेत आणि त्यांचे सणही आपापल्या पद्धतीने साजरे करत आहेत. आणि यामध्ये आपला महाराष्ट्र तर साधू संतांची भूमी. इथले सण उत्सव आणि ते साजरे करण्याचा उत्साह किती असतो हे वेगळं सांगायची गरज नाही. मग तो गणेशोत्सव असो, दिवाळी असो की बेंदूर असो, प्रत्येक सणाबद्दल आपल्याला एक वेगळ्या प्रकारची उत्सुकता असते आणि आपण त्याप्रमाणे त्या त्या सणांच्या तयारीलाही लागतो. त्यातलाच एक सण म्हणजे गटारी अमावस्या. आता तुम्ही म्हणाल की गटारी अमावस्या म्हणजे सण, हे कधी झालं? पण गटारी अमावस्या म्हणजे सणच आणि याच सणाबद्दल आज आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अमोल फडतरे आजच्या भागात तुमचं मनापासून स्वागत करतो. मराठी कॅलेंडरनुसार आषाढ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे दर्श अमावस्या. या दिवशी दीपपूजन केलं जातं. या दिवसाचं महत्त्व हे आहे की हिंदू धर्मात या अमावस्याला खूप धार्मिक महत्त्व आहे. कुटुंबातील पूर्वज आणि दिवंगत आत्म्यांचं स्मरण आणि त्यांची पूजा करण्याचा हा योग्य काळ मानला जातो. असं म्हणतात की ज्या दिवशी चंद्रप्रकाश नसतो त्या दिवशी सूर्यप्रकाश त्यांच्यापर्यंत पोचतो आणि त्याचबरोबर या अमावस्येला गटारी अमावस्या असं देखील म्हणतात. आता या अमावस्येला गटारी असं का म्हणतात किंवा असंच नाव का पडलं याचा जो तो आपापल्या पद्धतीनं संदर्भ लावतो, म्हणजेच श्रावण सुरू होणार असतो त्याआधी, म्हणजे या दिवशी मद्यपान मांसाहार करायचा, म्हणजे परत एक महिना श्रावणात खाता पिता येणार नाही. म्हणून गटारी अमावस्या मांसाहार आणि मद्यपान करून एखाद्या सणासारखी साजरी करायची. आणि परिणाम म्हणा किंवा आपल्या अस्सल मराठी भाषेत आपण सहज बोलून जातो की इतकं पिलंय की ते पार गटारात पडलंय तरी त्याला सूद नाही. थोडक्यात काय तर त्या अमावस्येचा म्हणा नाहीतर सणाचा शेवट गटार किंवा कुठेही पडणं हाच. कदाचित हाच संदर्भ सगळीकडे सांगितला जातो आणि याचमुळे या अमावस्येला गटारी अमावस्या म्हणतात असा समजच झालाय. पण त्याचा नेमका अर्थ जो आहे तो जाणून घेण्यासाठी आपल्याला गटारी अमावस्यानंतर सुरू होणारा श्रावण महिना त्याची थोडक्यात माहिती घेऊ. या महिन्यात रिमझिम पावसाला सुरुवात होत असते. यामध्ये रोगराईचं प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यात हा महिना देवांचा महिना म्हणाला तरी चालेल, कारण या महिन्यात देवदेवतांचे उपवास पूजा अर्चा देखील मोठ्या प्रमाणात होत असतात. त्यामुळे मांसाहार हा विषयच या महिन्यात येत नाही आणि अगदी आपल्या पूर्वजांपासून ही पद्धतच चालत आली आहे की श्रावणात सामान्यतः मांसाहार करूच नये. आणि म्हणून आषाढ महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच अखेरीस मांसाहार केला जातो आणि मद्यप्रेमींसाठी मांसाहार आणि त्याचबरोबर मद्य हे आलंच. म्हणून साजरी करायची असते गटारी अमावस्या, म्हणजे परत महिनाभर मांसाहार आणि मद्यपान पूर्ण बंद असतं त्यामुळे. पण गटारी या शब्द याचा अपभ्रंश झाला आहे. गट हा खरा शब्द गत असा आहे. गत म्हणजे गेलेला, वर्ज्य केलेला, सोडून दिलेला अशा अर्थाचा आहे. त्यानंतर येतो आहारी, म्हणजेच गत आहारी मांसाहार सोडून द्यायचा असतो. या अर्थाने तो शब्द आहे, पण त्याचा गत आहारी, गत आहारी या शब्दाचा अपभ्रंश होऊन गटारी असा झाला आणि आपण आपल्या पद्धतीतील गटारी अमावस्याची व्याख्याच तयार केली. लवकरच गटारी अमावस्या येते, सर्वांना त्याबद्दल शुभेच्छा. त्याचबरोबर मद्यप्रेमींनाही मोलाचा सल्ला की या गटारीला, या शब्दाला साजेल असा तो सण साजरा करू नका आणि येणारा श्रावण आणि सणासुदीच्या दिवसात तुमची आणि कुटुंबियाची काळजी घ्या. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर नक्की करा आणि गटारीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.